हाय फ्रेंड्स, मी संजना. आज तुम्हाला तांबूस फिश करी करून दाखवणार आहे. त्याला रेड स्नॅपर फिश असं पण म्हटलं जातं. आणि इथे मी हाफ के जी तांबूस घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी ओल्या नारळाचं खोबरं. इथे हाफ ऑनियन बारीक चिरून घेतलेला आहे. हा फोडणीसाठी लागणार आहे. त्यानंतर हे खोबरेल तेल आहे, हे पण फोडणीसाठी. मसाल्यांमध्ये रेड चिली पावडर, लाल तिखट, हळद, कोरिएंडर पावडर, धनिया पावडर, त्यानंतर काळी मिरी, ब्लॅक पेपर, मीठ लागणार आहे. ही आंब्याची सोलं आहेत, ही मी भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही थोडीशी मेथी. आणि इथे मोहरी घेतलेली आहे. ही मी अशा छोट्या चमच्यानी थोडी थोडी घेतलेली आहे, जास्त पण नाही घ्यायची, नाही तर कडवट होईल मसाला. आणि इथे चार पाकळ्या लसूण घेतलेले आहेत. आता मी इथे एक छोटा पॅन तापत ठेवलं आहे. आणि हे आपल्याला मेथी आणि मोहरी हे दोन्ही जरासं फ्राय करून घ्यायचं आहे. ड्राय रोस्ट हे दोन्ही थोडं थोडं घ्यायचं आहे, जास्त पण नाही, छोट्या चमच्यानी घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मी हे ड्राय रोस्ट करून घेतलं आहे छान. तर हे काढून घेते. आता आपण वाटण मसाला रेडी करूया. त्यासाठी मी इथे एक वाटी फ्रेश कोकोनट घेतलेला आहे, पाव टीस्पून हळद, फोर टीस्पून रेड चिली पावडर साधा लाल तिखट. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जेवढा आपण साधा लाल तिखट घातला आहे त्याचं हाफ आपण हा धनिया पावडर घालायचा आहे. आता मी फोर टीस्पून रेड चिली पावडर घातला आहे तर टू टीस्पून मी धनिया पावडर घालते. हाफ टीस्पून काळी मिरी, ब्लॅक पेपर आणि हे चार लसणीच्या पाकळ्या गार्लिक. त्यानंतर मी इथे स्मॉल चमच्याने इथे मी हे मेथी आणि मोहरी हे मी थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे. ह्यांनी एक ह्या करीला एक वेगळी चव येते म्हणून हे घालायचं आहे. आणि आपण आधी हे ड्राय वाटून घेऊया, त्यानंतर मी सोलं घालून पाणी घालून वाटून घेणार आहे. आता हा मसाला मी थोडासा ड्राय असं मिक्सर फिरून घेतलेला आहे, कारण का असं आम्ही केल्याने मसाला अगदी बारीक वाटतो त्यानंतर. आणि आता मी ह्याच्यामध्ये सोलं घालणार आहे. ही चार सोलं आहेत आंब्याची, मी भिजत घातली होती, ती मी आता पाण्यासकट घालणार आहे. आणि थोडं पाणी घालून आपण हा मसाला वाटून घ्यायचा आहे. सो फ्रेंड्स, आता आपला मसाला छान वाटून झालेला आहे. हे बघा, एकदम अगदी बारीक करून घेतलेला आहे पेस्ट अगदी. जर तुम्ही जाड ठेवलात तर त्याची टेस्ट तेवढी येणार नाही. जेवढा बारीक होईल तेवढा तुम्ही करून घ्यायचा, म्हणजे करीला जास्त छान टेस्ट येते. आता मी एक पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी 2 टीस्पून कोकोनट ऑइल घालणार आहे. अशा फिशसाठी कोकोनट ऑइलच फोडणीला घातलं जातं. तर थोडंसं ऑइल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा. तेल आपलं तापलेलं आहे आणि इथे मी हाफ कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा मी घालते फोडणीमध्ये. कांदा थोडा परतून घेऊया व्यवस्थित. कांदा आपला परतून झालेला आहे, जास्त पण आपण त्याला हे करायचं नाही आहे. जरासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण आता हा वाटलेला मसाला घालायचा आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये मसाला घातल्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी वगैरे घालून ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला किती पातळ करी हवी आहे तेवढं करून घ्यायचं आहे. आता मी एवढी पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. खूप जाड पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं, मीडियम ठेवायची कन्सिस्टन्सी. आता मी ह्याच्यात सॉल्ट घालते.
सॉल्ट बघून घालायचं आहे, कारण का मी मगाशी सांगायला विसरले, मी फिशला मॅरिनेट करून ठेवलं होतं सॉल्ट लावून, नाहीतर ते फिश जरा पचकं लागतं म्हणून मॅरिनेट करून घ्यायचं. आणि आता इथे बघून सॉल्ट घालायचं किती लागेल तेवढं, कारण का फिशला थोडं आहे. काही फिश आपण बॉईल करी बॉईल झाल्यानंतर घालतो, पण हे असे फिश असतात, हे मोठे फिश, ते आपण आधीच घालायचे, कारण का ते शिजायला जरा वेळ लागतो. म्हणून मी एक एक असं पीस घालते. फिश घातलेलं आहे मी आता. आता मीडियम गॅसवर आपण हे करी बॉईल व्हायला ठेवायची, म्हणजे फिश पण शिजून येतं चांगलं. आता ह्याला बॉईल येत आलेलं आहे, आणि करी बॉईल होत असताना आपण त्याच्यामध्ये पळी घालायची नाही आहे, कारण फिश तुटण्याची शक्यता असते कधी पण. म्हणून हे असं हलवायचं व्यवस्थित, खाली लागायला पण द्यायचं नाही त्याला. आणि छान बॉईल झाल्यावर, फिश शिजल्यावर नंतर बंद करायचा गॅस. आपला आता फिश करी रेडी झालेली आहे. फिश पण छान शिजलेला आहे. अशा फिशना जरा टाइम लागतो शिजायला, आणि जे नाजूक फिश असतात ते लवकर शिजतात, म्हणून जरा वेळ लागतो अशा फिशेसला. आता आपला फिश करी रेडी झालेली आहे, तांबूस फिश करी. मी फ्लेम ऑफ करते आणि सर्व करून दाखवते. फ्रेंड्स, आपली तांबूस करी रेडी झालेली आहे. ही कारवार स्टाईलमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.